मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। सध्या ठाणे शहरामध्ये वातावरण पेटलेलं दिसतंय। या ठिकाणी एका ठाकरे गटाच्या एका महिलेला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली असा आरोप करत या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली। त्याचप्रमाणे या जर ठिकाणी खासदार राजन विचारे यांनी देखील या प्रकरणावरती आपली प्रतिक्रिया नोंद केली। नंतर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी या महिलेची ठाणे शहरात येऊन भेट घेऊन पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे सरकारवरती ताशेरे ओढले। याच पार्श्वभूमीवरती शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल यांचा चांगला समाचार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी बोलत असताना उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर सत्ता गेल्याचं दुःख दिसत होतं। प्रसारमाध्यमांची उत्तरे देताना त्यांची चिडचिड त्यांनी चिडचिड केल्याचे स्पष्ट दिसत होते। बनाव करून सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा हा डाव फसला आहे। त्यांनी महिलेच्या पडद्याआड राहून केलेले आरोप बालिश आहेत। रोशनी शिंदे या सातत्याने आक्षेपार्ह पोचली येत होत्या, थोडी बाचाबाची झाली होती। हा विषय याच ठिकाणी संपला होता, पण खासदार राजन विचारे यांचा सल्ला तिला मिळाला आणि त्या महिलेला उलट्या झाल्या, डोकं दुखायला दुखायचं नाटक केलं। सरकारी हॉस्पिटलचा रिपोर्ट आला, खाजगी हॉस्पिटलचा रिपोर्ट आला, पण यात तिला कुठेही मारहाण झाली नाही आणि ती गर्भवती सुद्धा नाही। ज्या फडणवीसांना आपण फडतूस म्हणालात त्यांचे काढतूस घुसले आणि आपण सत्तेतून बाहेर पडलात। आपण मंत्र्यांना गुंड म्हणताय, आपण मंत्र्यांची मुख्यमंत्री होण्यासाठी कोणाची चाटली, अशा तिकट शब्दात शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे। रस्त्यावर त्यांनी आमच्या विरुद्ध लढलं पाहिजे, परंतु स्वतः लढू शकत नाही, स्वतःबरोबर कोण ताकदीचा कार्यकर्ता नाही, पदाधिकारी नाही, म्हणून एका स्त्रीचा ते आधार घेऊन एका मुलीला ते आमच्या विरुद्ध वापरण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी तिने काय उलट्या आल्या आणि डोकं दुखतंय आणि हे करतंय या सगळ्या गोष्टीचं नाटक केलं। अर्ध्या एक तासानंतर हे झाल्यानंतर आणि सिव्हिल हॉस्पिटलला त्या ठिकाणी ती गेली। सिव्हिल हॉस्पिटलला कुठेही एक्सटर्नल इंजुरी नाही आहे, काही नाही असा रिपोर्ट आला, काही झालेलं नाही असा रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी एक डाव केला आणि मग त्यांनी एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं। हॉस्पिटलचं नाव आहे संपदा हॉस्पिटल। त्यांना असं वाटलं की संपदा हॉस्पिटल डॉक्टर उमेश आलेगावकर त्यांचे मित्र आहेत आणि त्यांच्या जवळचे ते आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ॲडमिट केलं। परंतु ते डॉक्टर आहेत, ते आपल्या डॉक्टरी पेशाला जागले आणि त्यांनी खरा रिपोर्ट हा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितला की त्या मुलीची आधी यांनी बोमबॉम्ब केली, ती प्रेग्नंट आहे, असं आहे तसं आहे, तिला असं मारहाण झालेलं आहे, तिच्या जीवाला धोका आहे। डॉक्टरांनी क्लिअर कट प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं आपल्या सगळ्यांसमोर, कुठल्याही प्रकारची तिला मारहाण झालेली नाही आहे, कुठेही तिला काही धक्काबुक्की झालेली नाही आहे, इंटरनल इंजुरी नाही आहे, सिव्हिलनी सांगितलं एक्सटर्नल इंजुरी नाही आणि प्रेग्नंट नाही आहे, अशा पद्धतीचं त्यांनी डॉक्टरांनी आपल्या डॉक्टरी पेशाला प्रामाणिक राहून मीडियासमोर सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्यामुळे ह्यांचा डाव फसला। सहानुभूती घेण्याचा हा जो त्यांचा डाव फसला आणि मग उद्धव ठाकरे साहेबांना यांनी सांगितलं होतं आणि म्हणून उद्धव ठाकरे साहेब या ठिकाणी आले आणि त्यांचा जो डाव फसला होता त्याचं फ्रस्ट्रेशन त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसलं आणि त्यांनी अशा पद्धतीची त्यांनी जे काही त्यांचं फ्रस्ट्रेशन बाहेर आलं ते पक्षप्रमुख आहेत ह्या भाषेमध्ये ते जे बोलत होते, नाराजी त्यांचा नाईलाज म्हणून त्या ठिकाणी ते बोलत होते। त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना लाळ घोटे म्हणताना तुम्हाला लाज नाही वाटत का आणि काय त्यांना म्हटलं, फडतूस म्हटलं, फडतूस म्हटलं। वास्तविक पक्षप्रमुख यांना अशी भाषा शोभत नाही, परंतु मला आता उद्धवजींना एवढंच म्हणायचं, तुम्ही ज्या भाषेत बोललात मी बोलायला नाही पाहिजे, पण तुम्ही जर अशा भाषेत आमच्या नेत्यांना म्हणत असाल, फडतूस म्हणत असाल, लाळघोटेपणा केला असं म्हणत असाल, लाज नाही वाटत का म्हणत असाल तर तुम्हालासुद्धा त्याच भाषेत मी उत्तर देतो आहे की आपल्याला माझा सवाल आहे त्यांना, ज्या फडणवीसांना तुम्ही फडतूस म्हणालात, त्यांचं कारतूस तुमच्यामध्ये घुसल्यामुळे तुमची ही अवस्था आली ना,
तुम्ही या अवस्थेवरती कोणामुळे आलात? त्यांचं कारतूस तुमच्यामध्ये घुसलं या फडणवीस साहेबांचं, म्हणून तुम्हाला सत्ता सोडून आता रस्त्यावर यावं लागलं. आणि वेळीच तुम्ही संयम नाही राखला ना, तर आणखी कुठे कुठे घुसेल ना, मग तुम्हाला ते कळणार पण नाही. घुसल्यानंतर तुम्हाला जाणीव होईल की आता हे फडणवीसांचं कारतूस आमच्यामध्ये घुसलेलं आहे. कोणाला लालखोटेपणा म्हणता? अहो, या तुम्हाला मुख्यमंत्री होण्याकरता की ज्या शिवसेना भाजप म्हणून आम्ही एकत्र निवडून आलो, लोकांकडे नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावला, बाळासाहेबांचा फोटो लावला, शिवसेना भाजप युती म्हणून आम्ही मतं मागितली, आणि आपण तुम्ही त्यांना लाळगोटे म्हणता. आपण कोणाकोणाची चाटली राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री होण्याकरता, याचंसुद्धा उत्तर तुम्ही या ठिकाणी द्यायला पाहिजे. आणि तुम्ही खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांची आहे ना, तुम्ही आभार मानले पाहिजेत. कारण यापूर्वी तुम्ही फक्त मी आणि माझे कुटुंब, आणखी मी आणि माझं घर, मी आणि माझं परिवार, त्याचंही उत्तर देतो तुम्हाला. तुम्ही त्यांना, तुम्ही ह्या दोघांमुळे, दोघं काम करतायत म्हणून तुम्ही आज रस्त्यावर उतरलाय, नाहीतर तुम्ही कुटुंबाच्या बाहेर जातच नव्हता. मी आणि माझे कुटुंब आणि माझी तीच जबाबदारी. आणि आज रस्त्या रस्त्यावर जे फिरताय ना, मी खास करून तुम्ही त्यांचे आभार माना, कारण त्यांच्यामुळे तुम्हाला रस्त्यावर यायला लागलं आहे. खोटं का होईना, लोकांना भेटायला येतात. आणि मुख्यमंत्र्याला म्हणतात गुंड मुख्यमंत्री. कुठल्या निकषामध्ये गुंड दिसतात? अरे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री साहेब अख्खा महाराष्ट्र पिंडून काढतायत, रात्रंदिवस काम करतायत, लोकांना भेटतायत, रस्त्यावर भेटतायत, शेतकऱ्यांना भेटतायत, शिक्षकांना भेटतायत, लोकांचे प्रश्न सोडवत आहे. आपण पाहताय मेडिकल ट्रीटमेंट असेल, दोघंसुद्धा जो आता आपलं आर्थिक बजेट झालेलं आहे, त्या बजेटमध्ये अगदी स्त्री असेल, महिला, शिक्षक, विविध समाज प्रत्येकाकरता त्यांनी काम करतायत. त्यांच्याकरता वेगवेगळी महामंडळ निर्माण केलेली आहेत. प्रत्येक अगदी रिक्षावाल्यापर्यंत त्या ठिकाणी ती मंडळी जात आहेत आणि रात्रंदिवस काम करतायत. आणि तुम्ही त्यांना गुंड म्हणताय? तुम्हाला शोभलं पाहिजे. महाराष्ट्राची जनता तुम्हाला तुमची लायकी त्या ठिकाणी दाखवणार आहे. आणखी बरेच त्यांनी काही काही आरोप केलेले आहेत, मी आत्ता या गोष्टी आता आलेल्या आहेत. आणि आजचा जो काही प्रसंग आहे की ती मुलगी सातत्याने जी काही फेसबुकवरती आरोप करतात, आपण प्रोफाईल काढा, रोशनी शिंदे पवार या नावाचं तुम्ही प्रोफाईल काढा. त्या प्रोफाईलवर बघा, गेल्या 8 महिन्यामध्ये त्या मुलीलासुद्धा मला सांगायचं आहे की तू महिला आहेस, तुला काही अधिकार आहेत, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण आपली कर्तव्यसुद्धा आहेत याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. राजन विचारे आणि या सगळ्या मंडळीमध्ये हिंमत नाही आहे, त्यांच्याबरोबर माणसं पण नाही आहे, म्हणून एका महिलेचा आधार घेतायत. राजन विचारेला मला सांगायचं आहे, अरे तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही आमच्या समोर, तुम्ही करा आमच्यावरती आरोप, काम करा, लोकांना भेटा. तुमच्यात हिंमत नाही एक आरोप करण्याची? अरे आपण एका महिलेचा आधार घेताय, महिलेच्या पत्राआड लपून त्या महिलेच्या खांद्यावर बंदूक ठेवून आरोप करताय. उद्धव ठाकरे साहेब मीटिंगमध्ये जाहीर सभेत म्हणतात आम्ही मर्द आहे, 100 वेळा म्हणतात मी मर्द आहे, आम्ही सर्व मर्द आहोत. मर्द आहात तर मर्दासारखे वागा ना, एका महिलेचा आधार कशाला घेता? महिलेला कशाला टीका टिप्पणी करायला सांगता? आपण करा. आणि मर्द असेल तर मर्दासारखे लढा. हे काय, त्या मुलीशी बाचाबाची झाली, बोलणं झालं, त्या मुलीला आपण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नेलं, तिथे काही तुम्हाला रिपोर्ट मिळाला नाही, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं. तुमचा मित्र, खास मित्र आहे डॉक्टर उमेश आलेगावकर राजन विचारांचा, म्हणून त्यांनी तिथे नेऊन ॲडमिट केलं. पण तो डॉक्टरसुद्धा आपल्या पेशाला जागलेले आहेत. त्यांनी खरं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, जेव्हा त्यांना कळलं की याच्यामागचा डाव काय आहे, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना फसवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचे आरोप करण्याचा प्रयत्न करतायत, त्यावेळी खरा रिपोर्ट त्यांनी मीडियासमोर सांगितलेला आहे. आत्ता ह्यावरती उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया देणं गरजेचं होतं, राजन विचारांनी प्रतिक्रिया देणं गरजेचं होतं. जो चुकीचा जो बनाव केला होता त्याची उत्तरं तुम्ही त्यांच्याकडनं मागा. राजन विचारांनी यावरती उत्तरं द्यावी. CCTV फुटेज तुम्ही बघा, रोशनी शिंदेला मारहाण करताना आहे का? एकमेकांची बाचाबाची झाली, धक्काबुक्की झाली, रोशनी शिंदेला मारतानाचा आहे का? तुम्ही बघा ना, तो व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये चारही मुली आणि तिथला जे रोशनी शिंदे व तिचे चार बाबा, हे असं का तसं का असा प्रकार, ते एकत्र वावरणाऱ्या मुली आहेत.
एकत्र काम करत होत्या त्यामुळे त्या गेल्या, त्यांची बाचाबाची झाली मी मान्य करतो, तिथपर्यंत प्रकरण होतं. परंतु तीच रोशनी शिंदे ज्या पद्धतीने जे काय पोस्ट करते, तिने माफी मागितली, परंतु माफी मागतानाची भाषा पण वेगळी होती. त्या मुलीबद्दल तुम्ही सांगा, एखाद्या मुलीला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांच्याबद्दल त्यांना काही लिहू शकते? माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काही तिने लिहायचं? उपमुख्यमंत्र्यांबद्दल काही लिहायचं? शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांबद्दल काही लिहायचं? भाजपच्या नेत्यांबद्दल चोर एक पोस्ट बघा तुम्ही, हे बघा ही. अरे डॉक्टर होण्यासाठी गद्दारी करावी लागते का? हे बघा एक मिनिट बघा, ही एक आहे पकड. चोराला चोर म्हटल्यावर कारवाई होत असेल तर आजपासून चोराला भाजप नेता म्हणायचं, हे बघा. पहिलं दुसरं दाखवतो तुम्हाला मोदी. ते कसं आहे ना, एप्रिल फुलचे लांब लचक मेसेज पाठवू नका, नुसतं मोदी लिहिलात तरी समजून घेऊ सहज आठवलं म्हणून सुचवलं. हा पंतप्रधानांचा अपमान नाही आहे, माझ्या देशाच्या पंतप्रधानाचा जर एखादी मुलगी अपमान करत असेल तर एखाद्या युवती सेनेच्या मुलींना, मुलींनी त्याचा जाब विचारला तर ते चुकीचं आहे. अरे डॉक्टर होण्यासाठी गद्दारी करावी लागते का? हे वेग ठाण्याची बदनामी हेच लोक करतायत. तुम्ही जर म्हणता कायदा सुव्यवस्था राहिली नाही आहे, पोलीस स्टेशनला काल कोणी नखरे केले, कोणी गोंधळ घातला, आज कोणी गोंधळ घातला, यांनीच घातला ना. काही झालं नसताना अशा पद्धतीने कुभांड रचणं हे योग्य आहे का, आणि आंदोलन करणं हे योग्य आहे? सांगतो ना की उद्धव ठाकरे साहेब अशा स्तराला जे पोचलेले आहेत, ही जी त्यांनी भाषा वापरलेली आहे ना आमच्या नेत्यांसंदर्भात, आम्हालासुद्धा भाषा वापरता येते, ते आज डिस्टर्ब होते. कारण ते जे काही गेम करायला गेले होते, जे कुभांड रचलं होतं ते फसलं. कारण प्रायव्हेट डॉक्टरनी प्रेससमोर सांगितलं त्या मुलीला काही झालेलं नाही, त्यामुळे त्यांचं पितळ उघडं पडलं आणि मग ते फसलेट होऊन त्यांनी ते स्टेटमेंट केलं. पण मला त्यांना म्हणायचं आहे, जर त्या फडणवीस साहेबांना जर तुम्ही फडतूस म्हणत असाल तर तुमच्याच भाषेत तुम्हाला उत्तर देतो. त्यांनी तुमच्यामध्ये जे कारतूस घातलं ना, त्यामुळे ही तुमच्यावर वेळ आलेली आहे. आणि या पुढे पण ती कारतूस कुठे कुठे जाईल हे तुम्हाला गेल्यानंतर कळेल. म्हणून मी त्यांना त्यांच्या भाषेतच उत्तर देतो. फडणवीसांच्या कारतूसामुळे त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे. सर एक प्रश्न होता.